हिंगोलीतील एसटी महामंडळाच्या चालक वाहक आणि यांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे पाचव्या दिवशी सुद्धा प्रवाशांना अधांतरीच राहावं लागलंय. दुप्पट पैसे मोजून खासगी वाहनानं प्रवास करण्याची वेळ ऐन भाऊबीजेच्या दिवशी प्रवाशांवर आली आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत बेमुदत संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. संपाचा हिंगोलीत आज पाचवा दिवस आहे. 1 नोव्हेंबर रोजी पासून हिंगोली आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी कळमनुरी आगारातील कर्मचाऱ्यांनी तर 9 नोव्हेंबर रोजी वसमत आगारातील कर्मचाऱ्यांनी संपात उडी घेतली आहे. आगारातून आज एकही बस बाहेर पडलेली नाही. प्रवाशांअभावी बस स्थानक ओस पडल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. आम्हाला नोकरीतून बडतर्फ केलं तरी आमचा हा लढा सुरूच राहणार अशी भावना एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. या ठिकाणी सर्व जे उपोषणाला बसलेले आहेत यांचा सर्वांचा जे आम्ही कर्मचाऱ्यांचा विचार आहे की हायकोर्टानं जो काही निकाल बाहेर दिलेला आहे बडतर्फ करण्याचा तो सर्व कर्मचारी खुशीने घेण्यास तयार आहेत आणि संप चालूच राहणार आहे. डिसमिस केलं तरी संप चालूच राहणार आहे. आज जो एसटी महामंडळाने आम्हाला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही सर्वजण समजा हायकोर्टाचा म्हणा किंवा न्यायव्यवस्थेचा म्हणा पूर्ण आदर करतो. परंतु कुठेतरी या आर्थिक विवंचनेमधून आम्हाला बाहेर काढायला पाहिजे आणि आमच्या परिवाराला आणि आम्हाला न्याय द्यायला पाहिजे एवढीच आमची एक प्रांजल अपेक्षा शासनाकडून आहे आणि राज्यकर्त्याकडून आहे. नाही आणि किमान वेतनाचा जो मुद्दा आहे तो किमान वेतनावर आम्हाला एसटी कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी त्यांनी नेऊन पोहोचवायला पाहिजे तिथपर्यंत किंवा मग शासनामध्ये विलीन करून जे काही शासनाचे भत्ते असतील किंवा त्यांच्या प्रमाणे वेतन श्रेणी असेल त्याप्रमाणे आम्हाला लागू करायला पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये आमचा परिवार व्यवस्थिशीर चालला पाहिजे. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. मित्र आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 31 आत्महत्या झालेली आहे. 36 ना 36 आत्महत्या झालेली आहे. याला जबाबदार प्रशासन आहे. आणि मागील काळामध्ये जे ज्येष्ठ आहेत त्यांना कमी पगार भेटला आहे. जे 2008 ते 34 श्रेणी जी असते त्यांचा त्याला समाधान एवढा पगार आम्हाला भेटला आहे. पण आमच्या ज्या आत्महत्या व्हायल्यात त्याला जबाबदार कोण आहे? आम्हाला सर्व कर्मचाऱ्याची दखलबाजी घेऊन आम्हाला शासनात विलीनीकरण करावे एवढंच बोलून दोन माझे मी दोन शब्द संपतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मागील 3 आयोग झाले त्या आयोगामध्ये अगदी काहीतरी तुटपुंजीप्रमाणे काही छोटेसे चॉकलेट देऊन मागे 20 वर्ष मागे लोटण्यात आलेलं आहे. आज आर्थिक तेजीचा काळ चालू असताना आमच्या एस टीचा कर्मचारी आर्थिक बाजू दिवसेंदिवस मागे जात आहे याची शासनानं दखल घेऊन आम्हाला आर्थिक महागाईच्या रेशोमध्ये आमचा पगार असा समाविष्ट होईल अशा पद्धतीनं आमची पगारीची आकारणी करून आम्हाला आर्थिकदृष्ट्या सबळ करावं. कारण की आम्ही आर्थिकदृष्ट्या सबळ झालो तर आमच्या एस टीची सेवासुद्धा दर्जेदार होऊन एस टीचा कारभार भरभराशी लागल ही शासना दरबारी आमची विनंती आहे. जय महाराष्ट्र. तमाम 1,25,000 कर्मचाऱ्याला मी विनंती करतो की आपले 1,25,000 कर्मचारी आज जे कर्मचाऱ्यासोबत नसतील तर आपलं काहीही बरं होणार नाही. सगळ्यांनी एकजुटीने या. मी आज 11 वर्ष काम केलं एस टीमध्ये या संस्थेमध्ये. मला काहीतरी वाटलं की आपलं काहीतरी भलं होईल. आज मला 11 वर्ष झालेत. 17,000 पगार आहे. मी याच्यात माझ्या मुलीला सायकलसुद्धा घेऊ शकलो नाही. अहो जे गाड्या काढत असतील किंवा संपात फूट पाडत असतील किंवा शासनाच्या काही मागा असतील याला सगळ्याला हात जोडून माझ्या बहिणीला एकच विनंती आहे त्याला घरी आल्यावर विचारा की बाकीचे कर्मचारी संपात आहेत तुम्ही का संपात उतरत नाहीत त्याची का साथ देत नाहीत आ त्याला का तुम्ही सपोर्ट करत नाहीत. फक्त त्याला घरी आल्यावर विचारा एक प्रश्न की तुमच्या लेकरा बाळासोबत तुम्ही बायकासोबत तुम्ही आहेत का नाहीत की बाकी जे संपात उतरले त्याच्या लेकरा बाळाच्या अन्नात विष कालवायला तुम्ही तयार आहेत. फक्त एवढं माझं एक त्याला कळकळीची विनंती आहे की जे महाराष्ट्रामध्ये
जिथून आपण मुंबईपासून असो का नागपूरपर्यंत असो किंवा गडचिरोलीपर्यंत असो नक्षलवादी एरियापर्यंत आपली एसटी आम्ही रात्र सेवा करती परवाशायची. मला काहीतरी वाटलं या संस्थेमध्ये येऊन आपलं काहीतरी भलं होईल. आज मास्तर लोकांचे 1-1 लाख 1.5-1.5 लाख सरकार पेमेंट करती, यांच्याकडे हा निधी कुठून येतो? तलाठी असो, ग्रामसेवक असो, पुलिसवाले असतील किंवा माझे अनेक बांधव असतील या कामावर, तर आम्ही काय पाप केलं की आम्ही या मायबापाची सेवा करतो, या टोकाचं त्या टोकाला त्याला नेऊन सोडतो, खेडेपाडे जातो. आज सरपंच कुठं आहेत? ग्रामसेवक खेड्यातले सरपंच कुठं आहेत की गाडी चालू करा साहेब, की आमच्या मुली शिकल्या पाहिजेत? मग यायला आज का दिसत? यायच्या मुली शिकल्या पाहिजेत. अरे एसटी जगली, एसटी टिकली तर अख्खा महाराष्ट्र टिकल, नाही तर प्रायव्हेटेशन जर झालं तर इथून हिंगोली ते परभणी 500 रुपये तिकीट होईल, हे लक्षात राहू द्या. तुम्हाला आज वाटत असेल की यायला 28% DA दिला काय, घरभाडं दिलं, तर यायला कळलं की आमचं काय आहे. 2016 करार रुकलेला आहे, 2020 करार राहिलेला आहे. तर मला एकच या प्रवासी मित्रांना, प्रवासी असतील आमचे मायबाप जनता असल, आम्हाला वेष्टीच धरायचं नाही, सरकारनं आम्हाला वेष्टीच धरलेलं आहे. न्यूज 15 मराठी साठी नारायण काळे, हिंगोली.